sim. गणादिशो गुणादिशो विद्यान्तर विनायक कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमः। तसं आपण बऱ्याच दिवसांनी भेटलो, ठीक आहे। तर मागच्या वेळी जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा आपण वातप्रकोप म्हणजे काय याविषयी थोडी चर्चा केली होती। वाताचा प्रकोप होतो म्हणजे नेमकं काय होतं? तथा विदेशु शरीरेषु वायुः आश्रयम गत्वा अप्येमानः प्रकोपम आपद्यते। अशा शरीरामध्ये वायू फिरत असताना वायूच्या वहनाला अवरोध निर्माण होतो, मग तो वृक्षादी गुणांमुळे असेल किंवा स्नेहादी गुणांमुळे असेल। असं जेव्हा होतं, वायूच्या वहनाला अवरोध जेव्हा निर्माण होतो, तेव्हा आम्ही म्हणतो की वाताचा प्रकोप झाला। आणि वाताचं शमन झालं म्हणजे काय? तथा विदेशु शरीरेषु वायुः असज्यमान चरण प्रशांती मापद्यते। हा अवरोध आम्ही दूर केला आणि पुन्हा एकदा वायूची गती शरीरामध्ये पहिल्यासारखी इस्टॅब्लिश केली, त्याचं नाव आहे वायूचं शमन झालं। हे आम्ही पाहिलं होतं, थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न केला होता। आणि आपण हेही पाहिलं होतं की प्रत्येक व्याधीमध्ये डायरेक्टली असेल किंवा इनडायरेक्टली असेल वायूची इन्व्हॉल्वमेंट असतेच। प्रत्येक व्याधी या वातव्याधी आहेत। देहे स्त्रोतांस रिक्तानी ही प्रत्येक व्याधीची संप्राप्ती आहे। का? कारण अनिलोही पित्त कफ समुदीर्णे हेतु। पित्ताच्या मॉलिक्युलला आणि कफाच्या मॉलिक्युलला स्वतःची गती नाही आहे। त्या मॉलिक्युलला ख वैगुण्यापर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य केवळ वायूमध्येच आहे। त्यामुळे डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट स्वतंत्र वात प्रकोप कोणत्याही व्याधीमध्ये असेल किंवा परतंत्र वात प्रकोप कोणत्याही व्याधीमध्ये असेल, त्यामुळे वात प्रकोप जाणून घेणं आणि वात प्रकोपाचे डिफरंट डिफरंट प्रकार मॅनिफेस्टेशन जाणून घेणं हे महत्त्वाचं। हे कळल्यानंतर आणखीन वात प्रकोपाच्या पुढची जी अवस्था शरीरामध्ये येते ती जाणून घेणं महत्त्वाचे आहे। ती अवस्था म्हणजेच आवरण म्हणजे काय, आवरण होतं म्हणजे काय होतं। आपण बऱ्याचदा ऐकतो, UG लेवलपासून ऐकलेलं असतं आवरण होतं शरीरामध्ये, पण काय होतं त्याचं एक्झॅक्टली शरीरात कशा प्रकारची पॅथोफिजिओलॉजी होते, कशा प्रकारचे शरीरामध्ये बदल होत जातात, ते अनुभवणं, ते थोडंसं जाणून घेणं ते महत्त्वाचं ठरतं। त्यामुळे आवरण ही वातव्याधीची एक विशिष्ट संप्राप्ती आहे। ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना, ही पित्ताची संप्राप्ती नाही आहे, ही कफाची संप्राप्ती नाही आहे, ही वायूची एक्सक्लुझिव्ह संप्राप्ती आहे। सो इट इज अ क्लिअर कट एक्सक्लुझिव्ह पॅथोफिजिओलॉजी ऑफ वायू ओनली, वायू ओनली। कारण की वायूलाच फक्त गती आहे आणि ज्याला गती आहे त्याचंच आवरण होऊ शकतं। त्यामुळे आवरण ही वातव्याधी संदर्भातली, वाताच्या संदर्भातली एक विशिष्ट अशी पॅथॉलॉजी आहे। मग त्या संदर्भात बरेचसे मिथ अँड मिसकन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये असतात, UG लेवलपासूनच बरेचसे गैरसमज आपल्या डोक्यामध्ये असतात। म्हणजे कसं की UG लेवलला आम्ही असताना आम्ही जेव्हा आमच्या सरांना विचारायचं आवरण म्हणजे काय, ते सुरुवातीला तर काहीच सांगायचे नाहीत। नंतर परत एकदा विचारलं तर म्हणायचे हा प्रश्न काही परीक्षेला येत नाही, आला तरी ऑप्शनला ठेवा, म्हणून तो विषय तिथेच बारगळायचा। तरी पण आपण जेव्हा आपल्या सिनियरला विचारायचो अरे काय असतं आवरण वगैरे, तर मग प्रत्येक जण त्याचं त्याचं डोकं लढवायचं, कसं असतं आवरण म्हणजे कसं, म्हणजे अपान आवृत्त प्राण म्हणजे कसा, अपान नावाचा व्यक्ती बाहेर पडतो आणि तो प्राण नावाच्या व्यक्तीला भेटतो, शेकहँड करतो, हे शेकहँड करणं म्हणजे आवरण झालं, अपान आवृत्त प्राण झालं, पण सायंटिफिकली पटायचं नाही। किंवा कसं, मग कसं अपान नावाची एक बरणी आहे आणि त्या बरणीला प्राण नावाचं एक झाकण लावल्यावर, तर हे झाकण जेव्हा बसतं त्याला आम्ही म्हणतो की आवरण होणं, पण समजायचं काहीच नाही। हे असे अनसायंटिफिक गप्पा असायच्या। पुस्तक जेव्हा आम्ही वाचायचो तेव्हा पुस्तकातनं अजूनसुद्धा भूल व्हायचा। त्यामुळे ही जी मोठी संकल्पना आहे आमची आयुर्वेदातली, जी प्रत्येक आपण पुढे पाहू की ह्याची क्लिनिकल युटिलिटी काय आहे, की प्रत्येक व्याधीमध्ये प्रत्येक लक्षणांची परिभाषा आम्ही आवरणाच्या भाषेमध्ये मांडू शकतो, एवढं मोठं सामर्थ्य या संकल्पनेचं आहे। त्यामुळे चिकित्सा करण्यासाठी सौकर्यत्व, चिकित्सा करण्यासाठी सुकरता जर आम्हाला आवरण कळलं तर येणार आहे। त्यामुळे ही एवढी छान संकल्पना आम्हाला समजून घेण्यासाठी बरेचसे अडथळे येतात। त्यातले सगळ्यात महत्त्वाचे अडथळा म्हणजे आम्हाला वाच संकल्पना हीच कळलेली नसते। वाच संकल्पना असते काय बोलले, आम्हाला वातप्रकोप काय असतो हे कळलेला नसतो। त्यामुळे या दोन बेसिक संकल्पना कळल्यानंतर आता आपण पुढे आवरण म्हणजे काय हे पाहणार आहोत। तर आवरण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यामध्ये दोन महत्त्वाचे एंटिटी असतात, एक असतं आवृत्त आणि एक असतो आवरक।
अवृत्त आणि आवरक. अवृत्त म्हणजे काय? वन हू गेट कवर्ड, ज्याच्यावर आवरण होतं ते असतं आवृत्त. वातव्याधीच्या आवरणाच्या संदर्भामध्ये आवृत्त हा नेहमी वायूच असतो, आवृत्त. दुसरी एंटिटी कोणती आहे? दुसरी एंटिटी आहे आवरक. आवरक म्हणजे काय? जो आवरण करतो आवृत्तावर त्याला आम्ही आवरक म्हणतो. मग हे आवरक काय असू शकतं? प्रसादी धातू असू शकतात, इतर दोष असू शकतात, मल असू शकतात, किंवा वायूचे अन्य प्रकार असू शकतात. आवरक शरीरातला कोणताही मूर्तिमंत भाव विशेष असू शकतो, आवृत्त मात्र वायूच असतो. तर ही बेसिक थीम आहे, ही बेसिक स्टोरी लाईन आहे की आवरणामध्ये दोन एलिमेंट्स असतात, एक आवृत्त असतो एक आवरक असतो. आवृत्त ज्याच्यावर आवरण होतं त्याला आवृत्त म्हणतो, आणि आवृत्त हा नेहमी कोणता ना कोणता वायूचा प्रकार असतो, आणि आवरक मात्र शरीरामधला कोणताही मूर्तिमंत भाव विशेष असतो. मग तो रस असेल, रक्त असेल, मांस असेल, मेद असेल, मज्जा असेल, किंवा मल असेल, किंवा पित्त असेल, किंवा कफ असेल, किंवा वायूचा अन्य प्रकार असेल. त्यामुळे आवरक काय आहे ह्याच्यावरून आवरणाचे दोन प्रकार पडतात. एक, जर आवरक हा वायूच्या अन्य प्रकारांनी वायूवर आवरण जर केलं तर त्याला आम्ही काय म्हणतो? अमूर्त आवरण, वायूचं अन्योन्य आवरण. म्हणजे कफ अपानानी प्राणावर आवरण केलं, अपानावृत्त प्राण केला. एक अमूर्त एंटिटी दुसऱ्या अमूर्त एंटिटीवर आवरण करते. व्यानावृत उदान नावाची कंडिशन निर्माण झाली, एक अमूर्त एंटिटी दुसऱ्या अमूर्त एंटिटीवर आवरण करते. म्हणजेच आवरक पण वायू आहे आणि आवृत्त तर वायूच असणार आहे. अशी जेव्हा अवस्था निर्माण होते त्याला आम्ही म्हणतो की अन्योन्य आवरण, वायूचं अन्योन्य आवरण किंवा अमूर्त आवरण. आणि ह्याच्या विरुद्ध दुसरी अवस्था म्हणजे मूर्त आवरण, म्हणजे जे दिसतात एंटिटी. पित्तावृत अपान, कफावृत अपान, रसावृत व्यान, श्लेष्मावृत व्यान. म्हणजेच ज्यांना काही मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे, ज्यांना काही आकार आहे, जे असे मूर्तिमंत भाव विशेष आहेत, अशा भाव विशेष घटकांनी जेव्हा वायूला आवृत्त केलं जातं तेव्हा आम्ही त्याला म्हणतो मूर्त आवरण. सो डिपेंडिंग अपॉन हू गेट आवरक, आवरक कोण आहेत, त्याच्यावरून आवरणाचे दोन प्रकार पडतायत. एक अमूर्त आवरण, ज्यामध्ये आवरक हे वायूचे अन्य प्रकार असतात, आणि दुसरं मूर्त आवरण हे शरीरातले इतर मूर्तिमंत भाव विशेष असतात, पण आवृत्त मात्र नेहमी वायूचा असतो. तर या दोन बेसिक संकल्पना आपल्या डोळ्यासमोर पाहिजेत. त्यानंतरची महत्वाची संकल्पना अशी आपल्या डोळ्यात प्रश्न पडू शकतो की आवरण वायूच्या बाबतीतच का घडतो, कफाच्या आणि पित्ताच्या बाबतीत का घडू शकत नाही, कफावृत पित्त असं का होत नाही, पित्तावृत कफ असं का होत नाही, असं का होऊ शकत नाही, असं का होऊ शकत नाही? वायू चल आहे. चकित असताना 28वा अध्याय. पान नंबर 619, श्लोक नंबर 60. वात पित्त कफा देहे सर्वस्त्रोतो अनुसारिणा वायुर एव हि सूक्ष्मत्वात् वयो तत्रापि उदीरणाः. तो वायु एंटिटी इज ओनली हैविंग दी गति, वहनाची कॅपॅसिटी, चलनाची कॅपॅसिटी, व्हेलॉसिटी फक्त वायूला आहे. इतर कोणत्याही मूर्तिमंत भावविशेषाला व्हेलॉसिटी नाही आहे शरीरात. त्यामुळे ज्याला व्हेलॉसिटी आहे त्याचं आवरण होणार आहे, तो आवृत्त होणार आहे, त्याच्या गतीला अवरोध निर्माण होणार आहे. शरीरामध्ये फक्त वायूलाच व्हेलॉसिटी असल्यामुळे आवरण ही एक्सक्लुझिव्ह वायूची कंडिशन आहे. त्यामुळे कफावृत्त पित्त असं होऊच शकत नाही, ते फक्त कफपित्तची कंडिशन असेल, पण कफावृत्त पित्त असं अजिबात नसतं. का? कारण की व्हेलॉसिटी, गतिमानता, स्पीड, फोर्स हा फक्त आणि फक्त वायूचा आहे. ते फक्त वायूची अवश्यंभावी
अशी एक प्रॉपर्टी आहे, त्यामुळे ज्याला वेलॉसिटी आहे त्याचं आवरण आहे, त्याचं गती हनन आहे. हां, तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे की हे होतं म्हणजे नेमकं काय होतं. आम्हाला कळलं की एक अमूर्त आवरणाचा एक प्रकार आहे आणि एक मूर्त आवरणाचा एक प्रकार आहे, एक आवरक आहे एक आवृत्त आहे. हां, वायूच्या भिन्न भिन्न प्रकारांनी वायूवर आवरण करतो असे एक कंडिशन आहे अमृत आवरणाची. पण आमच्या डोळ्यापुढं ती पॅथॉलॉजी उभी राहत नाही, असं कसं होऊ शकतं? अपानावृत्त प्राण कसं असेल? एक अमूर्त अशी अपानाची कंडिशन दुसऱ्या अशा अमूर्त अशा प्राणाच्या कंडिशनवर आवरण कसं तयार करेल? हां, म्हणजे हायड्रोजन हा ऑक्सिजनवर आवरण कसं करू शकतो? ते मिक्स होऊन जातील ना, ते विरल आहेत. हां, असं कसं होणार? हे थोडंसं वेगळी संकल्पना आहे की एक अमूर्त कंटिटी, मूर्त एंटिटी दुसऱ्या अमूर्तावर आवरण कसे करेल ते समजू शकतो, त्याच्या वहनामध्ये अडथळा निर्माण करेल त्यामुळे तो अवरोध होईल. पण एक अमूर्त एंटिटी दुसऱ्या अमूर्त एंटिटीवर आवरण कशा पद्धतीने करू शकतो? हां, हे थोडीशी समजायला थोडीशी वेगळी संकल्पना आहे, क्लिष्ट संकल्पना आहे. तर हे समजून घ्यायचं असेल तर आपण चिकित्सास्थानाचा जो 15वा अध्याय आहे, चिकित्सास्थानाचा 15वा अध्याय जो गृहिणी दोष चिकित्सेचा अध्याय आहे, त्यामध्ये श्लोक नंबर 9, 10 आणि 11 हे जे अवस्थापाकाचे श्लोक आहेत. अन्नस्य भुक्तमात्रस्य षड्रसस्य प्रपाकतः मधुराध्यात् कफो भावात् फेन भूत उदीर्यते परंतु पच्यमानस्य विदग्धस्य अम्लभावतः आशयाच्यवमानस्य पित्तम अच्छम उदीर्यते पक्वाशयम् तु प्राप्तस्य शुष्यमानस्य भन्निना परिपिंडित पक्वस्य वायुः स्यात् कटुभावतः. हे तीन अवस्था पाक आम्हाला माहिती आहे, मधुर अवस्था पाक, अम्ल अवस्था पाक आणि कटु अवस्था पाक. या कटु अवस्था पाकाची शेवटची ओळ काय? वायुः स्यात् कटुभावतः. काय अर्थ होतो बरं या ओळीचा? की वायुः स्यात् कटुभावतः हा तिसरा अवस्था पाक. निसर्गाने या तिसऱ्या अवस्थापाकाची रचना का केली? पहिल्या अवस्थापाकामध्ये मधुर अवस्थापाक कफाचं उदीरण, दुसऱ्या अवस्थापाकामध्ये पित्ताचं उदीरण आणि तिसऱ्या अवस्थापाकामध्ये वायूच्या गुणांचं उदीरण, अशा तीन अवस्थापाक निर्माण झाले. ही तिसरा अवस्थापाक निर्माण करण्यापाठीमागं काय गरज आहे? वायुः स्यात् कटुभावतः. जर हा तिसरा अवस्थापाक शरीरामध्ये निर्माणच झाला नाही तर काय होईल? व्हाय द नेचर हॅज क्रिएटेड ऑर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन व्हाय दिस थर्ड अवस्थापाक इज गोइंग टू बी जनरेटेड इन ह्युमन फिजिओलॉजी? काय होतं, काय महत्व आहे ह्याचं, या तिसऱ्या अवस्थापाकाचं? या तिसऱ्या अवस्थापाकामुळे वायूचं उदीरण होतं, म्हणजे काय होतं? वायूच्या गुण जे आहेत ते वायूच्या गुणांचं एस्टॅब्लिशमेंट होते आमच्या शरीरामध्ये. रक्षेण परिबृहण, शरीरातली जी स्रोतस आहेत ते आता रुक्ष व्हायला लागतात, शरीरातली जी स्रोतस आहेत ती लघु व्हायला लागतात, शरीरातली स्रोतस आहेत जी आता शीत थोडी खर गुणधर्माची व्हायला लागतात. पहिल्या अवस्थापाकानंतर मधुर अवस्थापाक जो आहे त्यामुळे कफाच्या गुणांची निर्मिती स्रोतसांमध्ये होतीये, म्हणजे स्रोतस गुरु होत आहेत, स्रोतस शीत होत आहेत, स्रोतस स्निग्ध होत आहेत, स्रोतसांमध्ये अभिषंद निर्माण होतोय. पण हा गुरु गुण स्रोतसामध्ये निर्माण झालेला, हा शीत गुण स्रोतसांमध्ये निर्माण झालेला, हा स्रोतसांमध्ये निर्माण झालेला अभिषंद्य एक्सेसिव्हली जास्त होऊ नये, म्हणून तो होमिओस्टॅसिस करण्यासाठी, त्याला बॅलन्स करण्यासाठी, त्याला नॉर्मलाइज करण्यासाठी निसर्गाने हा तिसरा अवस्थापाक निर्माण केला. नाहीतर हा तिसरा अवस्थापाक नसता तर कसं झालं असतं? स्त्रोतसांमध्ये गुरु प्लस प्लस, स्निग्ध प्लस प्लस, अभिषंद्य प्लस प्लस, हां असे गुणधर्म जास्त वाढले असते, मग नॉर्मल फिजिओलॉजी बिघडली असती, प्राकृत अवस्था राहिलीच नसती. तसं होत नाही. आम्ही काही खाल्ल्यानंतर आम्हाला परत 3 तासांनी भूक लागायला लागते, असं का होतं? असं होतं कारण की तिसरा अवस्थापाक आमच्या शरीरात जनरेट झालेला असतो.
आणि त्यामुळे जे पहिल्या अवस्थापाकातले जे निर्माण झालेले गुणधर्म आहेत ते गुणधर्म नॉर्मलाइज केले जातात. या तिसऱ्या अवस्थापाकामध्ये वायूचे गुणधर्म हे जे आहेत ते शरीरामध्ये इस्टॅब्लिश होतात. वृक्षहूल गुणधर्म निर्माण होतात, लघु गुणधर्म निर्माण होतात, स्रोतसांमध्ये कटु गुणधर्म निर्माण होतात. म्हणून म्हणले वायुस्यात कटुभावता. हा कटुभाव म्हणजे काय? कटु रसाची निर्मिती ही स्रोतसांमध्ये आता होते. अग्नी आणि वायू महाभूत म्हणजे आता शरीरातली सर्व स्रोतसे हे अग्नी आणि वायू महाभूताची निर्माण होतात. रसव स्रोतसामध्ये अग्नी आणि वायू महाभूतांचं आधिक्य दिसतं. रक्तव स्रोतसामध्ये अग्नी आणि वायू, मांसामध्ये, मेदामध्ये, अस्थिमध्ये, शुक्रामध्ये हा जो तिसरा अवस्थापाक आहे या तिसऱ्या अवस्थापाकामध्ये आता अग्नी आणि वायू या दोन महाभूतांचं आधिक्य दिसतं. त्यामुळे अग्नीचे गुणधर्म आणि वायूचे गुणधर्म ह्या दोघांचे गुणधर्म आम्हाला या तिसऱ्या अवस्थापाकामध्ये दिसू लागतात. एवढं महत्व या तिसऱ्या अवस्थापाकाचे वायू स्यात कटुभावता. म्हणून बघा कटुरसाचे गुणधर्म काय आहेत बरं. चर्कचिकित्सास्त्रांचा 26वा अध्याय अत्रेय भद्र काप्पी अध्याय त्यामध्ये आपण वाचू की हे गुणधर्म म्हणजे अशा पद्धतीचे गुणधर्म शरीरामध्ये निर्माण होतात. पान नंबर 146. जो 43वा श्लोक आहे त्यातला चौथा उपश्लोक कटुरसाचा. कटुको रसो वक्त्रम शोधयती, अग्निम दीपयती, भुक्तम शोषयती, घ्राणम अस्त्रावयती, चक्षुम विरेचयती, स्फुटी करोती इंद्रियाणि, अलसक श्वयथु उपचय उदरद अभिषंद्य स्नेह स्वेद क्लेद मलान उपहंती. हे अभिषंद्य स्नेह स्वेद आहे जो मधुरावस्था पाकात निर्माण झालेले गुणधर्म आहे. हे तिसऱ्या अवस्थापाकामध्ये आता नॉर्मलाइज होणार आहेत. जेवल्यानंतर लगेच आम्हाला झोप लागायला लागते. तिसऱ्या तीन तासांनी नाही झोप लागत. असं का होतं? कारण की जेवल्यानंतर लगेच मधुरावस्थापाक उद्रिक्त झालेला असतो. म्हणून आम्हाला थोडीशी तंद्रा आल्यासारखी वाटते. आणि ही तंद्रा नॉर्मलाइज कटु अवस्थापाकामुळे होते. अभिषंद्य स्नेह स्वेद क्लेद मलान उपहंती, रोचयती अशनम कंडू विनाशयती, व्रणान अवसादयती, क्रिमिन हिनंस हिनस्ती, मांसम विलिखती, शोणित संघात भिनंती, बंधान छिनंती आणि काय म्हणतायत मार्गान विवृणती. कटु अवस्थापाक काय करतो? कटु रस काय करतो? मार्गान विवृणती. विवृणती म्हणजे काय? व्यासो डायलटेशन. मार्गान स्त्रोतसांचं स्त्रोतस मुखांचं व्यासो डायलटेशन होतं. कधी? तिसऱ्या अवस्थापाकामध्ये. जर शरीरामध्ये तिसरा अवस्थापाक व्यवस्थित इस्टॅब्लिश झाला, व्यवस्थित नॉर्मलाइज झाला, तर काय व्हायला पाहिजे? मार्गान विवरण होती. शरीरातल्या सगळ्या स्रोतसांची मुख ही विकसित व्हायला पाहिजे. स्त्रोतोमुख विकसन व्हायला पाहिजे. हे कार्य तिसऱ्या अवस्थापाकाचं. म्हणजे हे कार्य बिघडलं तर काय होईल? शरीरामध्ये वृक्षादी गुणधर्मांची निर्मिती होणार नाही. शरीरामध्ये कटु अवस्थापाकाचे जे गुणधर्म आहेत, अग्नी आणि वायू महाभूताचे जे गुणधर्म आहेत, ते व्यवस्थित निर्माण होणार नाहीत. म्हणजे शरीरातल्या स्रोतसांमध्ये कटुरसाचे गुणधर्म आम्हाला दिसणार नाहीत. आणि म्हणजे काय होईल? मार्गान विवृणती हे फंक्शन व्यवस्थित एस्टॅब्लिश होणार नाही. इतकं महत्व या तिसऱ्या अवस्थापाकाचं. बस्तीला वायूची अर्धी चिकित्सा का म्हणतात? ते यामुळेच म्हणतात. काय करतं बसती? मग आम्ही म्हणतो वायूला कंट्रोल करतो, हे करतो, ते करतो. काही करत नाही बसती. अग्निवेशाने पण प्रश्न विचारलाय, अहो तुमचा निरोह जातो तो लगेच परत येतो आणि तुम्ही तर म्हणताय की ही वायूची अर्धी चिकित्सा आहे. कुठाही बरं हे असं कुठं असतं बरं? ते तर मलालाच घेऊन येतोय फक्त बाहेर. हा अग्निवेशाचा प्रश्न आहे. तरी सुद्धा ही आमची अर्ध चिकित्सा आहे असं आम्ही म्हणतो. का म्हणतो? चरकसूत्र 20वा अध्याय जो आहे तो काढा. चरकसूत्र 20 पान नंबर 114 श्लोक नंबर
13 ते जी वायूची चिकित्सा सांगितलेली आहे त्यामध्ये वरून चौथी ओळ आहे बघा, तत आदित एव पक्वाशयम अनुप्रविश्य केवलम वैकारिकम वातमूलम छिनंती। तत तत म्हणजे काय, तत इति बस्ती वर आधी त्याच्या आधी बस्तीचं वर्णन केलं, तत आदित एव सापडलं का, आदित एव, आदित म्हणजे काय शीघ्र तर एव, आदित्यची टीका दिलीय का बरोबर, आदित एव इति शीघ्रमेव इति व्हेरी इन्स्टंटॅनियसली व्हेरी स्पीडली व्हॉट ऍक्च्युली बस्ती डन डज, तत आदित एव ते खूप फास्टली काय करते पक्वाशयम अनुप्रविश्य, पक्वाशयाच्या ठिकाणी अनुप्रविश्य प्रवेशित होते आणि काय करते केवलम वैकारिकम वातमूलम छिनंती, केवलम इति संपूर्णम वैकारिक वातमूलम छिनंती, हे वैकारिक वातमूळ जे आहे ते छिनंती त्याचं फक्त हरण करते, म्हणजे काय करते म्हणजेच हा जो तिसरा अवस्था पाक बिघडलेला आहे ते बिघडल्याचं जे कारण आहे पक्वाशयामध्ये स्नेह वाढला, पक्वाशयामध्ये गुरुगुण वाढला, पक्वाशयामध्ये अभिषंद्य वाढला, पक्वाशयामध्ये आता आम वाढायला लागला, अशी जर कंडिशन असेल त्यामुळे जर तिसरा अवस्थापाक व्यवस्थित इस्टॅब्लिश होत नसेल तर हे वैकारिक मुलं पक्वाशयाला ज्या ज्या दोषांनी आवृत्त केलंय ते ते दोष बाहेर काढणं हे काम वस्ती करते, केवलम वैकारिकम वातमूलम छिनंती, दॅट्स ऑल, केवळ तेवढंच करते, तेवढंच कर्म अपेक्षित आहे वस्ती करून, मग ते शुक्रजनन कसं होतं, मग ते शिरोगत रोग कसे हरण होतात, मग ते मज्जागत कसं कार्य करतं, ते पुढचं पुढचं, बेसिक थीम इज दॅट केवलम वैकारिकम वातमूलम छिनंती, हा तिसरा अवस्थापाक जो बिघडलेला आहे रुग्णामध्ये तो पुन्हा इस्टॅब्लिश करणं, पुन्हा शरीरामध्ये या तिसऱ्या अवस्थापाकाचे या कटुरसाचे गुणधर्म निर्माण करणं हे काम वस्तीचं आहे, पुन्हा नॉर्मलाइज करणं तिसरा अवस्थापाक, पुन्हा होमिओस्टेसिस करणं, पुन्हा वृक्षादी गुणधर्मांची शरीरामध्ये निर्माण करणं, पुन्हा कटु रसाची गुणधर्म स्त्रोतसांमध्ये निर्माण करणं हे काम बस्तीच आहे, बस्ती हे इनडायरेक्टली करते, काय करते की वैकारिक वातमूल्य एकदा छिनंती केलं की पुन्हा कटु अवस्थापाकाचे गुणधर्म शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतात, त्यामुळे बघा मूत्र हे कसं आहे, मूत्र हे पण कटुविपाकी पाहिजे असं सांगितलं, का सांगितलंय कारण की ते पूर्ण शरीरातनं स्त्रोतसातून फिरून येतं, त्यामुळे कसं असतं ते सर्व स्त्रोतसामध्ये अग्नी आणि वायू महाभूतांची निर्मिती करणारं ते असतं, गोमूत्र हे पण कटुविपाकी पाहिजे, पण आजकालच्या गायी या दिवसभर बसलेल्या असतात, जर्सी गायी असतात, त्यांचं मूत्र कटुविपाकी असूच शकत नाही, ते कटुविपाकी नसणार आहे, त्यामुळे ते आम्हाला रिझल्ट ओरिएंटेड देत नाही, खरं मूत्र खरं गोमूत्र हे कटुविपाकी पाहिजे, हा ते वायू स्यात कटुभावत अशा रचनेतून निर्माण झालेलं पाहिजे, सो थीम इज दॅट हे एवढं महत्व या तिसऱ्या अवस्थापकाचं आहे की शरीरामध्ये हे कटुरसाचे हे अग्नी आणि वायू महाभूताचे गुणधर्म निर्माण करणं, आणि हे जर असं निर्माण झाले नाही तर काय होईल, तर कटुरसाचे गुणधर्म स्त्रोतसांमध्ये निर्माण होणार नाहीत, मार्गान विवृणोती हे जे फंक्शन आहे ते व्यवस्थित होणार नाही, म्हणजेच काय होईल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन निर्माण होईल, जर तिसरा अवस्थापाक बिघडला तर मार्गान विवृणोती व्हॅसो डायलिटेशन जसं नॉर्मल व्हायला पाहिजे तसं नॉर्मल व्हॅसो डायलिटेशन होणार नाही आणि व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल, स्त्रोतोमुख आकुंचन होईल, स्त्रोतोमुख आकुंचनाला सुरुवात होईल, कशामुळे तिसरा अवस्थापाक बिघडल्यामुळे, स्त्रोतसांमध्ये कटुरसाचे गुणधर्म व्यवस्थित न निर्माण झाल्यामुळे, आणि असं जेव्हा होतं तेव्हा काय होतं चरक विमानस्थानाचा 5वा अध्याय, श्लोक नंबर 9 पान नंबर 251 सापडलं,
आता ते एक पर्याय स्तोतांसी सीरा दमन्या वगैरे झाल्यानंतर पुढची एक ओळ बघा उजव्या कॉलम मध्ये, तेषां प्रकोपात, तेषां प्रकोपात स्थानस्थाश्चैव मार्गगाश्च शरीर धातवाः प्रकोपम आपद्यन्ते। तेषां इति केषां? स्त्रोतसां। प्रकोपात, प्रकोपाचा इथला अर्थ काय? दुष्टी। स्त्रोतसांची दुष्टी झाल्यावर, तेषां प्रकोपात, स्त्रोतसांची दुष्टी झाल्यावर, स्त्रोतसांची दुष्टी झाली म्हणजे काय झाली? जे मार्गान विवरण होती फंक्शन व्हायला पाहिजे ते मार्गान विवरण होती फंक्शन आता होत नाही, आता स्त्रोतोमुख संकुचन झालं, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन निर्माण झालं, त्याचं नाव आहे तेषां प्रकोपात। कटु अवस्था पाक बिघडलाय, कटुरसाचे गुणधर्म अग्नी आणि वायू महाभूताचे गुणधर्म आता स्त्रोतसांमध्ये निर्माण होत नाहीयेत आणि त्याचा परिणाम म्हणून आता स्त्रोतोमुख संकुचन निर्माण झालंय, त्याला आम्ही काय म्हंटल? दुष्टी। तेषां प्रकोपात। आणि एकदा स्त्रोतसांची दुष्टी व्हायला लागली, स्त्रोतोमुख संकुचन व्हायला लागलं की पुढे काय होतं? स्थानस्थाश्चैव मार्गगाश्चैव शरीर धातवाः प्रकोपम आपद्यते। एकदा स्त्रोतोमुख संकुचन झालं, व्यासो कॉन्स्ट्रिक्शन झालं, स्त्रोतसांची दुष्टी झाली की पुढची स्टेप काय? स्थानस्थ आणि मार्गस्थ शरीर धातवाः प्रकोपम आपद्यते। प्रकोपचा इथला पण अर्थ आहे दुष्टी आहे। स्थानस्थ धातूंची आणि स्त्रोतसांच्या मार्गस्थ धातूंची आता दुष्टी व्हायला लागते, व्हिशिएशन व्हायला लागतं, त्यांचं नॉर्मल स्ट्रक्चर बदलतं। काय शब्द वापरलाय? स्थानस्थ आणि मार्गस्थ। स्थानस्थ म्हणजे काय? स्थानस्थ म्हणजे स्त्रोतस ज्या घटकांनी बनलंय ते घटक। स्त्रोतसांची वॉल बनली असेल, स्त्रोतसांना लाइनिंग असेल, एंडोथेलियम लाइनिंग असेल, हे जे आहे ते घटक म्हणजे स्थानस्थ। त्यांची पण दृष्टी व्हायला लागते। आणि मार्गगाश्च, मार्गगाश्च म्हणजे काय? स्त्रोतसातून ज्या भाव पदार्थांचं वहन होतं त्या भाव पदार्थाची सुद्धा आता दृष्टी व्हायला लागते। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय झालं की तिसरा अवस्था भाग बिघडला, वायुस्यात कटुभावता हा व्यवस्थित निर्माण झाला नाही, पूर्ण स्त्रोतसांमध्ये कटुरसाचे गुणधर्म आम्हाला दिसाय व्यवस्थित इस्टॅब्लिश झाले नाहीत, त्यामुळे मार्गान विवृणती हे फंक्शन व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे व्यासो कॉन्स्ट्रिक्शन निर्माण झालं, त्याचा अर्थ आहे तेषां प्रकोपात। स्त्रोतसांची दुष्टी झाली आणि स्त्रोतसांची एकदा दुष्टी झाली की स्त्रोतस ज्या घटकांनी बनलंय असे स्थानस्थ धातू आणि स्त्रोतसांमधून ज्यांचं वहन होतं असे मार्गस्थ धातू अशा दोघांचंही दृष्टी व्हायला लागते। तेषां प्रकोपात स्थानस्थाश्चैव मार्गगाश्च शरीर धातवाः प्रकोपम आपद्यन्ते इतरेषां प्रकोपम आदिति इतराणि च। आणि त्याचे पुढे काय होतं? मग एकदा स्थानस्थ आणि मार्गस्थ अशा दोघांची दृष्टी व्हायला लागली की काय होतं? स्त्रोतांसी स्त्रोतांसी एव धातवश धातून एव प्रदूषयंती प्रदुष्टा। आता ह्याचा अन्वय काय लावायचा? प्रदुष्टा स्त्रोतांसी स्त्रोतांसी एव प्रदूषयंती, प्रदुष्टा धातवा धातवान एव प्रदूषयंती। दोन वाक्य तयार झाली, प्रदुष्टा स्त्रोतांसी स्त्रोतांसी एव प्रदूषयंती। म्हणजे काय? एक स्त्रोतस दुष्ट झालं की ते दुसऱ्या स्त्रोतसाला दुष्ट करायला लागतं। प्रदुष्ट हा स्त्रोतांसी स्त्रोतांसी एव प्रदूषयंती। आणि दुसरं वाक्य काय? प्रदुष्ट हा धातुवा धातुवान एव प्रदूषयंती। एक धातू दुष्ट झाला की तो दुसऱ्या धातूला दुष्ट करायला लागतो। दुसरं स्त्रोतस किंवा दुसरा धातू हा दुष्ट असेल अगर नसेल। ओरिजिनली एक स्त्रोतस दुष्ट झालं त्यामुळे काय झालं? त्याचे स्थानस्थ आणि मार्गस्थ असे दोन्ही भाव पदार्थ दुष्ट झाले आणि त्या स्त्रोतदृष्टीचा परिणाम आता दुसऱ्या स्त्रोतदृष्टीवर व्हायला लागला। एक स्त्रोतदृष्टीचा परिणाम दुसऱ्या स्त्रोतदृष्टीवर होणे, एक धातुदृष्टीचा परिणाम हा दुसऱ्या धातुदृष्टीवर होणे, अशी प्रक्रिया सुरू व्हायला लागली। प्रदुष्ट हा स्त्रोतांसी
श्रोतांसी एव प्रदूषयन्ति, प्रदुष्टः धातवः धातून एव प्रदूषयन्ति. आणि हेच अमूर्त आवरण आहे. वायू ज्या स्रोतसातून वाहतो ते स्रोतच बिघडलं आणि त्या स्रोतदृष्टीचा परिणाम दुसरा वायू ज्या स्रोतसातून वाहतो त्या स्रोतसांवर व्हायला लागला, त्याचं नाव आहे अमूर्त आवरण. अपान ज्या स्रोतसातून वाहतो ते स्रोतच बिघडलं आणि त्या स्रोतदृष्टीचा परिणाम प्राण ज्या स्रोतसातून वाहतो त्या स्रोतसांवर जर व्हायला लागला तर आम्ही त्याला म्हणतो अपानावृत्त प्राण. एक वायू बिघडला याचा अर्थ वायू ज्या स्रोतसातून वहन करतो ते स्रोतच बिघडलं तेषां प्रकोपात. आणि एकदा ते स्रोतच बिघडलं की त्याचे मॅनिफेस्टेशन, त्याची अभिव्यक्ती जर इतर स्रोतसांवर व्हायला लागली तर त्याचं नाव आहे अमूर्तावरण. मग दुसरं स्रोतच जे बिघडेल त्यातून वहन करणारा वायू मग हॅम्पर होईल. मग हे दुसरं स्रोतच कोणतं असेल? कोणतंही असू शकतं. मग ते प्राण ज्या स्रोतसातून वाहतो ते स्रोतच असू शकतं, समान ज्या स्रोतसातून वाहतो ते स्रोतच असू शकतं, व्यान ज्या स्रोतसातून वाहतो ते स्रोतच असू शकतं, कोणतंही असू शकतं. सुरुवात कशी आहे? एक स्रोतच फक्त बिघडणे, एक स्रोतच बिघडणे याचा अर्थ त्या स्रोतसातून वाहणाऱ्या वायू बिघडणे. त्याचा परिणाम दुसरा वायू ज्या स्रोतसातून वाहतोय त्या स्रोतसांवर होणे. कारण की कसं, शरीरातले सर्व भाव पदार्थ जे आहेत ते एकमेकांना प्रतिबद्ध आहेत, एकमेकांना कनेक्टेड आहेत. बघा चरक शरीर स्थानाचा जो सहवाध्याय नंबर 21 पान नंबर 334 21व्या श्लोकाची शेवटची जी ओळ जी आहे, सर्वे भावः हि अन्योन्य प्रतिबद्धाः. ऑल एंटिटीज, ऑल भाव विशेष इनसाइड अवर बॉडी आर अन्योन्य प्रतिबद्धाः, दे आर इंटर कनेक्टेड विथ इच अदर. त्यामुळे आमच्याकडे रेस्पायरेटरीचा तज्ञ वेगळा, एलिमेंटरी कॅनलचा तज्ञ वेगळा, नर्वस सिस्टीमचा तज्ञ वेगळा, ह्याचा तज्ञ वेगळा अशी संकल्पना नाही. कारण श्वास ही संप्राप्ती कोणत्याही स्रोतसाच्या दृष्टीमुळे होऊ शकते, अन्नवस्त्रोतच्या दृष्टीमुळे पण होऊ शकते, पुरुषवस्त्रोतच्या दृष्टीमुळे पण होऊ शकते, व्यान ज्या स्रोतसातून वाहतो ते स्वेदवस्त्रोत दृष्ट झाल्यामुळे पण श्वास होऊ शकतो. त्यामुळे आमची संकल्पना एवढी ब्रॉड आहे की कोणत्याही स्रोतदृष्टीचा परिणाम काहीही लक्षण निर्माण करू शकतो. त्यामुळे आमच्याकडे असं वॉटर टाईट सिस्टीम असे नाही. सर्वे भावः, शरीरातले सर्व भाव पदार्थ, दे आर अन्योन्य प्रतिबद्धाः, दे आर इंटरकनेक्टेड, अँड नॉट ओनली इंटरकनेक्टेड, दे आर इंटरडिपेंडंट ऑन इच अदर. धातुस्नेह परंपरा, ते एकमेकांवर डिपेंड पण आहेत. त्यामुळं एक स्रोत दुष्ट झालं की त्या स्रोतदृष्टीचा परिणाम दुसऱ्या स्रोतदृष्टीवर होतो. एक स्रोत दुष्ट झालं की त्या स्रोतसातून वाहणाऱ्या वायू बिघडतो आणि त्याचा परिणाम दुसरा वायू ज्या स्रोतसातून होतोय त्या स्रोतसांवर जर व्हायला लागला तर त्याला आम्ही म्हणतो अमूर्त आवरण, वायूचं अन्योन्य आवरण. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मलावष्टंभ रुग्ण म्हणतो आणि या मलावष्टंभाचा परिणाम म्हणून डोकं दुखायला लागलं, असा रुग्ण जर तुमच्या पुढे आला तर अमूर्त आवरणाच्या भाषेत तो कसा म्हणता येईल? मलावष्टंभ रुग्णाला आधी निर्माण झालंय म्हणजेच पुरुषवह स्रोतसाची विकृती आहे. पुरुषवह स्रोतस म्हणजे अपान ज्या स्रोतसातून वाहतो ते स्रोतस आहे, म्हणजे अपानावृत्त असं काहीतरी निर्माण झालंय आणि डोकं दुखायला लागलं, म्हणजेच प्राण ज्या स्रोतसातून वाहतो ते स्रोतस बिघडायला लागलंय. म्हणजे ही कंडिशन काय आहे? अपानावृत्त प्राणाची कंडिशन आहे. प्रदुष्ट हा स्रोतांसी, स्रोतांसी एव प्रदूषयंती.
चिकित्सा अपानाची करायची, तिथं मग शुंठीचा लेप लावून किंवा शिरशूल वज्ररस देऊन काहीही उपयोग नाही. जर मलावष्टंभातून शिरशूल हे लक्षण असेल तर हे आम्हाला कळलं पाहिजे. हे आम्हाला कळतं आवरणामुळे की ॲक्च्युली क्रोनोलॉजिकल पॅथॉलॉजी कशा पद्धतीने घडली, ते आम्ही आवरणाच्या बाजूत म्हणजे सतत अजीर्ण असेल आणि सतत अजीर्णाचा परिणाम म्हणून जर नंतर पर्वसंधिशूल हे लक्षण जर निर्माण झालं असेल तर ते आम्ही आवरणाच्या भाषेत कसं मांडू. तर सतत अजीर्ण आहे याचा अर्थ काय की महास्त्रोतस बिघडलेला आहे, समान ज्या स्त्रोतसातून वाहतो ते स्त्रोतस बिघडलेला आहे आणि ह्याचा परिणाम व्यान ज्या स्त्रोतसातून वाहतो त्या स्त्रोतसावर निर्माण झालेला आहे, म्हणजे हे समानावृत्त व्यान आहे. चिकित्सा समानाची आधी करायची, ती केली की मग व्यानाची जे शमन आहे, जे शूल जे लक्षण आहे ते कमी होईल. ते जे अमवाताचं प्रिन्सिपल. त्यामुळे हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही अमूर्त आवरणाची संकल्पना किंवा आवरणाची संकल्पना, तोपर्यंत आम्हाला चिकित्सेचं सुरुवात मी कुठनं करू ते आम्हाला कळणार नाही. जसं ते एका ठिकाणी आहे बघा, कोणते ते शरदी चिकित्सा अध्याय जो आहे, शरद चिकित्सा स्थानाचा 20वा अध्याय, नंबर 556, श्लोक नंबर 16, वीट स्वेद मूत्र अंबुवाहानी वायु स्त्रोतांसी समृद्ध यद ऊर्ध्वम एति. काय होते वीट वाहानी स्त्रोतांसी वायु समृद्ध, स्वेदवाहानी स्त्रोतांसी वायु समृद्ध, मूत्रवाहानी स्त्रोतांसी वायु समृद्ध, अंबुवाहानी स्त्रोतांसी वायु समृद्ध. सो देर आर डिफरंट काइंड ऑफ पॅथॉलॉजीज डिस्क्राइब. विटवह पुरुषवह स्त्रोतसामध्ये अवरोध आहे, स्वेदवाहामध्ये आहे, मूत्रवाहामध्ये, अंबुवाहामध्ये. असं झाल्यानंतर पुढे काय होतं, यद ऊर्ध्वम येती उत्सन्न दोषस्य समाचितं तं दोषं समुद्भूय नरस्य कोष्ठात्. विणमूत्रयो तत्समवर्ण गंधं तृश्वास हिक्कार्तियुतं प्रसक्तम. आणि हा अवरोध एकदा निर्माण झाला की जे दोष जे आहेत ते कोष्ठामध्ये आणले जातात आणि मग उत्सन्न वेगम आणि त्यातून छर्दीचा वेग निर्माण होतो. पॅथॉलॉजी कशी घडली आहे, काही कंडिशन मध्ये विटवह स्त्रोतसाचा अवरोध आणि छर्दी हे लक्षण, पुरुषवह स्त्रोतसाचा अवरोध आहे आणि छर्दी हे लक्षण आहे. मग हे आम्ही आवरणाच्या भाषेत अमूर्त आवरणाच्या भाषेत कसं मांडू, विटवह स्त्रोतसाचा अवरोध आणि छर्दी हे लक्षण असेल, म्हणजेच अपान ज्या स्त्रोतसातून वाहतो त्या स्त्रोतसामध्ये अवरोध निर्माण झाला आणि त्याचा परिणाम उदान ज्या स्त्रोतसातून वाहतो त्या स्त्रोतसावर व्हायला लागला, म्हणजे हे काय अपानावृत्त उदान हे कंडिशन. म्हणजे जर एखादा पेशंट पुरुषवह स्त्रोतसाचा अवरोध घेऊन छर्दी हे लक्षण तुमच्या पुढे आला तर तुम्ही ते अपानावृत्त उदान आहे असं म्हणू शकता, चिकित्सा अपानाची करायची. दुसरी कंडिशन काय, स्वेदवह स्त्रोतसाचा अवरोध झाला आणि त्यामुळे छर्दी हे लक्षण निर्माण झालं, म्हणजे स्वेद म्हणजे काय की व्यान ज्या स्त्रोतसातून वाहतो त्या स्त्रोतसांमध्ये आता अवरोध निर्माण झाला आणि त्याचा परिणाम उदान ज्या स्त्रोतसातून वाहतो त्या स्त्रोतसांवर व्हायला लागला, म्हणजे ही कंडिशन व्यानावृत उदानाची आहे. कदाचित तिथं स्वेद जनन करणारी औषधं जास्त उपयुक्त ठरतील, त्यामुळे आमच्याकडे एकच एक औषध सगळीकडे चालत नाही असं होतं. का, कारण की पॅथॉलॉजी बदलत जाते. तिसरं मूत्रवह स्त्रोतसाचा अवरोध झाला, परत एकदा मूत्रवह स्त्रोतसाचा अवरोध, ही कंडिशन दिसते आम्हाला सीकेडीच्या पेशंटमध्ये, सीआरएफच्या पेशंटमध्ये, की एका स्त्रोतसामध्ये मूत्रवह स्त्रोतसामध्ये अवरोध झाला आणि मग काय होतो, उत्सन्न दोषस्य, मग काय होतो, पेशंटचा ब्लड युरिया वाढतो, मग ब्लड युरिया वाढलं की नॉशियाटिक फिलिंग होतं, BUN वाढतं आणि मग पेशंट वॉमिटिंग नॉशियाटिक वाटतो, आम्ल पित्त ऍसिडिटी टाईप. आणि असं होतं कशामुळे, तिथं सुचेकर चालत नाही, तिथं प्रवाळ पंचामृत चालत नाही, तिथं कामदुधा चालत नाही, तिथं गंधर्वस्त्र आदी चालू शकतो,
का? कारण की मूत्र व स्त्रोताचा अवरोध आहे. अपान ज्या स्त्रोतसातून वहन करतोय त्या स्त्रोतसाच्या ठिकाणी अवरोध निर्माण झाला आणि त्याचा परिणाम उदान ज्या स्त्रोतसातून वाहतोय त्या स्त्रोतसात व्हायला लागला. म्हणून हे काय अपानावृत्त उदान आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आमच्या चिकित्सेमध्ये प्रिसाइजनेस येणार नाही. मग आपण एकदा अवरुद्ध झाला तो या ठिकाणी उदानावर परिणाम करतोय. उदान ज्या स्रोतात होतो तो इतर ठिकाणी दुसऱ्या स्रोतांवर करेल, कोणत्याही स्रोतांमध्ये करेल. जसं की चरक चिकित्सा स्थानाचा जो 26वा अध्याय आहे, उदावर्त जे आहे वर्णन त्रिमर्मीय चिकित्सिता अध्याय पान नंबर 597 श्लोक नंबर 5 काय म्हणतायत ते. कषाय तिक्त उष्ण वृक्ष भोजी संधारण अभोजन मैथुनश्य पक्वाशय कुप्यती च इदा अपान हा स्रोतांसी अधोभागाने बलीस ऋत्वा. म्हणजे काय, आता पुरुषवह विटवह मूत्रवह स्त्रोतसांमध्ये अवरोध निर्माण झाला. म्हणजेच कशामध्ये निर्माण झाला, अपान ज्या स्त्रोतसातून वहन करतो त्या स्त्रोतसांमध्ये आता अवरोध निर्माण झालेला आहे. अपान आवृत्त असं काहीतरी झालंय. आणि त्याचा परिणाम काय काय होऊ शकतो ते पुढे त्यांनी 28 श्लोकापासून सांगितलंय. बघा काय होतं, ततश्य रोग ज्वरमूत्र कृच्छ प्रवाहिका हृदग्रहणी प्रदोष वम्या अंध्य बाधीर्य शिरोभिताप. काय पहिली कंडिशन काय, अपान ज्या स्त्रोतसातून वाहतो ते स्त्रोतस अवरुद्ध झालेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून काय व्हायला लागलं, शिरोभिताप. म्हणजेच काय, प्राण ज्या स्त्रोतसातून वाहतो त्या स्त्रोतसांवर आता परिणाम व्हायला लागला आहे. प्रदुष्ट स्त्रोतांसी स्त्रोतांसी एव प्रदूषयंती. म्हणजे ही कंडिशन काय, अपानावृत्त प्राणाची कंडिशन आहे. हृद्रोगाची कंडिशन निर्माण झाली, म्हणजेच अपान ज्या स्त्रोतातून वाहतो तो स्त्रोतस अवृद्ध झाल्यामुळे जे उदानाचं क्षेत्र आहे त्या उदानाच्या क्षेत्रावर, उदान ज्या स्त्रोतातून वाहतो त्या क्षेत्रावर त्याचा परिणाम व्हायला लागला. अपानावृत्त उदान निर्माण झालं. त्यामुळे प्रत्येक लक्षण कशातून निर्माण झालं हे जर आम्हाला कळलं तर चिकित्सा काय करायची ते आम्हाला सांगू शकतो. हे आहे अमूर्त आवरणाची पद्धत. त्यामुळे अमूर्त आवरण जाणणं, अमूर्त आवरण म्हणजे काय, तर आवरक हा पण वायू आहे, आवृत्त हा पण वायू आहे. तर वायूचे अन्य 5 प्रकार, डिफरंट जे 5 प्रकार आहेत त्यांनी जर वायूला आवरण निर्माण करायला लागले तर काय होईल. ऍक्च्युली ते कशी पॅथॉलॉजी होते ती जाणण्याची एक पद्धत कशी आहे की तिसरा अवस्थापाक बिघडल्यामुळे काय होतं, स्त्रोतसांची दृष्टी व्हायला लागते. याचा अर्थ स्त्रोतोमुख व्यासो कॉन्स्ट्रिक्टेड होतात आणि एकदा स्त्रोतोमुख संकोचन झालं की स्त्रोतस ज्या घटकांनी बनले असे स्थानस्थ धातू आणि स्त्रोतसातून वहन होणारी मार्गस्थ धातू अशा दोन्ही धातूंची दृष्टी व्हायला लागते. एकदा एक स्त्रोतस दुष्ट झालं की त्याची नंतरची स्टेप कोणत्या स्त्रोतसांवर परिणाम करणारी असेल ते मात्र सांगता येत नाही. ती व्याधी मोहीम नाही, ते कुठे व्यक्त करेल लक्षण हे सांगता येत नाही. एकदा अपान बिघडला की लक्षण स्किनवर दिसेल, लक्षण शिरावर दिसेल, लक्षण यकृतावर दिसेल, लक्षण हृदयावर दिसेल, लक्षण काय दिसेल सांगता येत नाही. लक्षण कदाचित पीसीओडी पण असेल. कशावर ते लक्षण दाखवेल हे आपण सांगू शकत नाही. मात्र असं लक्षण मात्र निर्माण होतं की एकदा एक स्त्रोतच बिघडलं, प्रदुष्ट हा स्त्रोतांसी स्त्रोतांसी एव प्रदूषयंती, प्रदुष्ट हा धातवा हा धातवान एव प्रदूषयंती. एक स्त्रोत दुष्ट झाल्याचा अर्थ त्या स्त्रोतसातून वाहणाऱ्या जो वायू आहे तो वायू दुष्ट झाला आणि त्याचा परिणाम दुसरा वायू ज्या स्त्रोतसातून वाहतोय त्या स्त्रोतसांवर जर व्हायला लागलेला असेल तर त्याला आम्ही समजू शकतो की हे अमूर्त आवरण जाणण्याची एक पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण अमूर्त आवरण जाणू शकतो. आता ही एक पद्धत जी आहे ती चरकांनी किंवा चरकांचे ज्या स्त्रोतविमानीय अध्याय त्या स्त्रोतविमानीय अध्यायामध्ये दिलेली आहे. पण ह्याच्यापेक्षा आणखीन एक वेगळी पद्धत किंवा आणखीन एक वेगळी जाणण्याची पद्धत आहे ती सुश्रुतांनी दिली. आपल्यापाशी आता सुश्रुत नाही आहे पण घरी गेल्यानंतर जर तुमच्याकडे असेल तर ते वाचा. ते पण थोडीशी इंटरेस्टिंग पद्धत आहे की अमूर्त आवरण जाणण्याची पद्धत सुश्रुतांनी कशा पद्धतीने केली. हां, जे सुश्रुत चिकित्सा स्थानाचा 5वा जो अध्याय
त्यातला जो 29वा श्लोक आहे त्यामध्ये डल्लनाने टीका केली आहे. सुश्रुतचिकित्सासन 5वा अध्याय 29वा श्लोक त्यामध्ये ते काय म्हणतात की दोन वायू जेव्हा अभिमुख आणि अभिसर्पता होतात, अभिमुख आणि अभिसर्पता असे दोन शब्द त्या ठिकाणी वापरले. अभिमुख म्हणजे काय? वेन द टू वायूज आर फेसिंग टुवर्ड्स इच अदर अभिमुख, आणि अभिसर्पता वेन स्पीडिली कम्स टुवर्ड्स इच अदर. शरीरामध्ये डिफरंट 5 प्रकारचे वायू आहेत आणि त्या वायूंना एकमेकांना अशी विशिष्ट अशी गती आहे, होय की नाही? वायूंची नावं आम्हाला माहित आहेत, प्राण, अपान, समान. प्रत्येकामध्ये काय मूळ धातू? अन हा मूळ धातू आहे. अन हा शब्दच मुळात गतिवाचक आहे, अन म्हणजे गती. त्यामुळे प्र अधिक अन, प्रकर्षेण अन, प्रकर्षेण गती ज्याला आहे तो प्राण. वी अधिक अन, विशिष्ट गती ज्याला आहे तो व्यान. उद अधिक अन, ज्याला ऊर्ध्व गती आहे असा उदान. अप अधिक अन, ज्याला अधोगती आहे असा अपान. अशी विशिष्ट नावं आहेत. सम अधिक अन, ज्याची गती ही कधीच बदलत नाही अपेक्षित आहे असा समान. म्हणून तो अग्निसमीपस्त आहे, त्याची गतली गती बदलून चालणार नाही, कारण की समानेन अवधतो अग्नि ही. त्यामुळे तेवढं महत्व समान वायूचं आहे, म्हणून त्याला सम अन असं शब्द नाव दिलं. त्यामुळे ते आमच्या डोक्यात कुठेतरी विचार पाहिजे की हीच नावं काय दिली असतील. बरं, तर अशा डिफरंट गती असणाऱ्या, डिफरंट डायरेक्शन असणाऱ्या, डिफरंट व्हेलॉसिटी असणारे वायू आमच्या शरीरामध्ये आहेत. यामधले जेव्हा वायू अभिमुख, व्हेन द टू वायूज आर फेसिंग टुवर्ड्स इच अदर अभिसर्पता हा, तेव्हा काय होतं? असं जेव्हा होतं तेव्हा बलवान हा दुर्बलो अभिभूत हा. काय होतं? बलवान हा दुर्बलो अभिभूत हा. ज्याची गती जास्त असते तो त्याच्यापेक्षा कमी गती असलेल्याला अभिभूत करतो. अभिभूत करतो म्हणजे काय? डिफिटेड करतो. ज्याची व्हेलॉसिटी जास्त आहे त्याची लक्षणं जास्त दिसायला लागतात असं डल्लन म्हणतो. म्हणजे आपण ह्या संदर्भातला एक श्लोक पाहिला होता बघा, चरक विमानस्थानातल्या 1वा अध्यायात. हा, विरुद्ध गुणसन्निपाते ही भूयसो अल्पम अवजीयते. व्हेन द टू अँटागोनिस्टिक प्रॉपर्टीज इंटरॅक्ट विथ इच अदर द वन विच इज हॅव्हिंग हायर क्वांटिटी सबसाइड द वन विच इज हॅव अ मिनिमम क्वांटिटी. सिमिलरली ज्याची व्हेलॉसिटी जास्त आहे तो काय करतो? त्यापेक्षा कमी व्हेलॉसिटी असलेल्याला अभिभूत करतो, अभिभवन करतो. तर अशा पद्धतीने एक आवरण होतं असं डल्लन म्हणतो. म्हणजे काय? की जेव्हा दोन वायू अपोजिट डायरेक्शनने एकमेकांच्या समोर होतात, पण प्रत्येक वेळी अपोजिट डायरेक्शनने येतीलच असं नाही ना. की प्राणाची गती कशी आहे? वरून खाली येणारी आहे. अपानाची गती पण कशी आहे? वरून खाली येणारी आहे. मग ते एकमेकांना प्रत्येक वेळी कोलाइड होतीलच असे नाही. असं जेव्हा असतं तेव्हा काय होतं? असं जेव्हा पण असतं, जेव्हा समान गतीने वाहणारे जेव्हा पण दोन वायू एकमेकांच्या सानिध्यामध्ये येतात तेव्हा काय होतं? तेव्हा पण ज्याची गती जास्त आहे हा दुसऱ्याला सप्रेस करतो असं डल्लनने सांगितलं. तर त्यामुळे गतिहननाचा हा जो सिद्धांत आहे की ज्याची गती जास्त आहे अभिबलवान हा दुर्बलो अभिभूत हा, तर हा सिद्धांत त्यांनी अमूर्त आवरणाच्या संदर्भात वापरला. तो पण चक्रपाणींनी एका ठिकाणी वापरला आहे बघा, चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय. श्लोक नंबर 201. बघा काय म्हणतात ते. आता हे जे अमूर्त आवरण आहेत 201 मध्ये, त्यांनी सांगितलंय की उदानाद्य तथा अन्योन्यम सर्व एवं यथाक्रमम विंशतीम आवरणा अन्येतान उल्बणानाम परस्परम मारुतानाम ही पंचानाम तानी सम्यक प्रतर्कयेत. सो फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग वी आर ऍक्च्युली गिव्हिंग ऑर वी आर ऍक्च्युली अनालायझिंग वी आर ऍक्च्युली व्हॉट वी कॅन से नॅरेटिंग द 20 टाइप्स ऑफ अमूर्त आवरणाच. उरलेले कसे आहेत? तानी सम्यक प्रतर्कयेत. सो रेस्ट ऑफ देम यू शुड प्रतर्कयेत सम्यक, यू शुड लॉजिकली थिंक ओव्हर इट. ओके, त्यामुळे अमूर्त आवरणाची संख्या किती आहे हा प्रश्न निकालात निघाला. कसंही परमिटेशन कॉम्बिनेशन होऊ शकतं,
ओके पुढे काय म्हणतायत ते सर्वेंद्रियाणां शून्यत्व. आता ह्याची जी टीका आहे ती टीका बघा चक्रपाणींनी ज्या याच्यावर टीका केली आहे काय म्हणतात ते यद्यपि च इह वायो हो अमूर्तत्व वातकला कलिये प्रोक्तम. आम्ही वातकला कली अध्यायामध्ये हा वायू अमूर्त आहे असं सांगितलं. यद्यपि च इह वायु अमूर्तत्व वातकला कलिये प्रोक्तम तथापि इदम अमूर्तत्व अकठिण वाचकम न तो अवयव प्रतिषेधकम. काय म्हणतात ते हे जे अमूर्तत्व आहे आम्ही म्हणतोय ना ते अमूर्तत्व कसं आहे अकठिण वाचक असं अमूर्तत्व आहे. अकठिण वाचक म्हणजे काय तर त्यात मध्ये पार्थिवत्व नाहीये असं ते अमूर्तत्व आहे न तो अवयव प्रतिषेधक. आणि हे अमूर्तत्व म्हणजे ज्यामध्ये पार्थिवत्व नाहीये म्हणजे रूपरहित गंधवान वायू असं जे वर्णन केलं ते हे की ज्यामध्ये पार्थिवत्व नसणारा असा तो वायू आहे त्याला आम्ही अमूर्त म्हटलं. आणि त्याचं वर्णन करताना परत चक्रपाणीने कोणतं उदाहरण दिलं बरं चक्रीवादळाचं उदाहरण दिलं की चक्रीवादळामध्ये जसे डिफरंट डिफरंट डायरेक्शननी वायू एकत्र येतात आणि मग ते कोलाईड होतात आणि मग काय होते मग त्यांना एक कुंडलिका गती प्राप्त होते आणि या कुंडलिका गतीमध्ये जे जे म्हणून भाव पदार्थ अडकेल मग पालापाचोळा असेल एखादं झाड असेल आणखीन काय असेल त्याला पण जशी कुंडलाकार गती प्राप्त होते तशी गती तशी अवस्था शरीरामध्ये जेव्हा दोन वायू इंटरॅक्ट होतात तेव्हा निर्माण होते असं ते म्हणतात. बघा बघा दृष्टाचे वायुना वायवंतरेण उपहते न वातकुंडलिता बहिरपी तेन उपपन्नम आवरणम वातानाम परस्परम. तशाच पद्धतीने शरीरामध्ये होतं जेव्हा दोन वायू कोलाइड होतात इंटरॅक्ट होतात तेव्हा कुंडलिका स्वरूपाची गती निर्माण होते. आणि काय म्हणतात बघा बरं ते तिसरी जी ओळ आहे त्यामध्ये तेन वायो हो वायवंतरेण गतिहनन रूपम आवरणम उत्पन्नम एव. हे जे अमूर्त आवरण आहे ते कशा प्रकारचं आहे वायवांतरेण गतिहनन रूपम आवरणम एव. गतिहनन रूपम एक वायू दुसऱ्या वायूची गती हनन करतो. व्हेलॉसिटी ब्रेक ऑफ व्हेलॉसिटी स्पीड ब्रेकर ज्याची ट्रिमेंडस व्हेलॉसिटी आहे तो त्यापेक्षा कमी व्हेलॉसिटी असणाऱ्याला ब्रेक लावतो. अजून हे जे गतिहनन निर्माण करणं हे अमूर्त आवरण आहे. त्यामुळे अमूर्त आवरण जाणण्याची अशा दोन तीन पद्धती आहेत की ऍक्च्युअली पॅथोफिजिओलॉजी हायपोथेटिकली कसं होत असेल शरीरामध्ये. एक जाणलं आपण की एक स्रोत दुष्ट झालं त्यामुळे त्या स्रोतातून वाहणाऱ्या वायूची गती जी आहे त्या त्याचा परिणाम दुसरा वायू ज्या स्रोतातून वाहतो त्या स्रोतसावर व्हायला लागला. आणि दुसरा जे त्यांनी ह्यांनी या ठिकाणी सांगितलं की एक सुश्रुतांनी प्रकार सांगितला की दोन वायू एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कोलाइड झाले किंवा दोन वायू समान दिशेने जरी आले तर त्यामध्ये गतिहनन स्वरूपाचं ज्याची बलवान जो वायू आहे तो दुर्बलाला अभिभूत करतो अशा स्वरूपाचं आवरण निर्माण होतं. तर हे अमूर्त आवरण आहे की वायूचे अन्योन्य पाच प्रकार एकमेकांना अवृत्त कशा पद्धतीने करतात. आणि हे एकदा घडलं की ते जाणायचं कसं ते त्यांनी पुढे सांगितलं. बघा श्लोक नंबर 217 मध्ये स्थानानी अवेक्षवातानाम वृद्धिम हानिम च कर्मणा. काय करायचं सगळ्यात व्हॉट शुड बी युअर अप्रोच. स्थानानी अवेक्ष वातानाम वातानाम स्थानानी अवेक्ष वातानाम स्थानानी अवेक्ष दिस इज द फर्स्ट स्टेप. म्हणजे काय वातानाम स्थानानी अवेक्ष. अवेक्ष म्हणजे पाहणे. पाहण्याचा इथला अर्थ एक्झामाइन. वायू ज्या स्त्रोतसातून वाहतो त्या स्त्रोतसांचं परीक्षण आधी करा. मलावष्ठंबाने शिरशूल आहे म्हणजे आपण ज्या स्त्रोतसातून वाहतो ते पुरुषाचे स्त्रोतस अपानाचे स्त्रोतस आधी तपासा. काय करा वातानाम स्थानानी अवेक्ष आणि काय करा वृद्धिम हानिम च कर्मणा. त्या वायूची वृद्धी झालीये का हानी झालीये हे आधी अनालाइज करा. जनरली प्रिन्सिपल असं असतं जनरली प्राय जो आवरक असतो तो बलवान असतो. त्यामुळे आवरकाच्या कर्माची वृद्धी आम्हाला झालेली दिसते आणि अवृत्त जो असतो तो अवृत्त हा तुलनेने दुर्बल असतो त्यामुळे त्याच्या कर्माची हानी झालेली आम्हाला दिसते. त्याच्या वरची जी टीका आहे बघा 626 पानावरच 217 श्लोकच्या वरची जी टीका आहे तिथे खालून एक चौथी ओळ आहे बघा
अवरकस्य तु उत्सर्गताः, सापडलं का? अवरकस्य तु उत्सर्गताः स्वकर्म वृद्धि भवती. अवरकस्य तु उत्सर्गताः स्वकर्म वृद्धि भवती. जनरली प्रायः प्रत्येक वेळी, आता पुढच्या वेळी आपण काय करू की जे अन्योन्य आवरणाचे त्यांनी उदाहरणं दिलेत, लक्षणं दिलेत, ते अभ्यासू. ते अभ्यासताना आपल्याला ही जी ओळ आहे त्या ओळीचा उपयोग होईल की वायूचे जे आवरण तुम्ही सांगतायत त्यामध्ये जे आवरक असतो तो प्रायः बलवान असतो, त्यामुळे त्याच्या कर्माची, म्हणजे अपानावृत्त प्राण जर असेल तर अपानाची लक्षणं जास्त दिसतात आणि प्राणाची लक्षणं तुलनेने सप्रेच झालेली दिसतात. अवरकस्य तू उत्सर्गता स्वकर्म वृद्धीर भवते, हे प्राय काही काही वेळी उलट पण असेल, पण जनरली अवरक बलवान आहे, त्याच्या कर्माची वृद्धी आहे, आणि अवृत्त जो आहे तो दुर्बल आहे आणि त्याच्या कर्माची हानी आहे. म्हणून ते म्हणतात वृद्धी हानीच कर्मणाम. वृद्धी असेल तर मे बी इट इज आवरक, हानी असेल मे बी इट इज आवृत्त. स्थानाने अवेक्षवाताना वृद्धी हानी च कर्मण. तर ह्याच्यावरून तुम्हाला ऍक्च्युली आणखीन कशा पद्धतीने पॅथॉलॉजी शरीरात झाली असेल ते कळू शकतं. तर हे अमूर्त आवरणासंदर्भात आहे की अमूर्त आवरण शरीरामध्ये कशा पद्धतीने होतं, म्हणजे शरीरातला जो तिसरा अवस्थापक आहे हा तिसरा अवस्थापक व्यवस्थित इस्टॅब्लिश होत नाही, कटुरसाचे गुणधर्म शरीरामध्ये व्यवस्थित इस्टॅब्लिश होत नाही, मार्गान विवृणोती हा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म व्यवस्थित इस्टॅब्लिश होत नाही, हे झालं म्हणजे स्त्रोतोमुख संकुचन निर्माण होतं, स्रोतसांची दृष्टी होते. एकदा स्रोतसांची दृष्टी झाली की स्रोतस ज्या घटकाने बनले असे स्थानस्थ आणि मार्गस्थ असे दोन्ही धातू दुष्ट व्हायला लागतात, आणि एकदा एक स्रोत दुष्ट झालं की तेषाम प्रकोपात तेषा स्त्रोतांसी प्रदुष्ट स्त्रोतांसी एव प्रदूषयंती, आणि प्रदुष्ट धातवा धातवान एव प्रदूषयंती. एक स्रोत दुष्ट झालं त्या स्रोतदृष्टीचा परिणाम दुसऱ्या स्रोतदृष्टीवर व्हायला लागतो, जे की जे स्रोतस नॉर्मल आहे प्राकृत आहे ते स्रोतस आता विकृत व्हायला लागतं, त्याची लक्षणं आता दिसायला लागतात. असं जेव्हा होतं त्याला आम्ही म्हणतो अमूर्त आवरण. अमूर्त आवरणासंदर्भात वेगळा विचार चक्रपाणींनी सांगितला की जो गतिहनन स्वरूपाचा आहे, की जेव्हा दोन वायू कोलाइड्स होतात मग ते अभिमुख असतील किंवा अभिसर्पता असतील किंवा एकमेकांच्या एकाच डायरेक्शनने जाणारे असतील, ते जेव्हा शरीरामध्ये इंटरॅक्ट होतात तेव्हा वातकुंडलिका स्वरूपाची गती निर्माण होते आणि बलवान दुर्बलो अभिभूत हा. त्यामुळे जो बलवान आहे तो दुर्बलाला अभिभूत करतो, अभिभवन करतो, आणि त्यापासून गतिहनन स्वरूपाचं अमूर्त आवरण निर्माण होतं. आणि हे आवरण जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतं तेव्हा तुम्ही काय करायचंय, स्थानानी अवेक्ष वाताना वृत्ती महानिमच कर्मण. जनरली आवरक जो असतो तो आवरक बलवान असतो, त्याच्या कर्माची वृद्धी दिसते, आणि आवृत्त जो असतो तो दुर्बल असतो आणि त्याच्या कर्माची हानी दिसते. या संदर्भातली जी उदाहरणं जी आहेत ते आपण पुढच्या वेळी बघूयात. ठीक आहे, इथे आलं थांबू आपण, बरेचसे कंटाळलेले पण आहेत. Okay,